महानगरपालिका क्षेत्रातील आसीर कॉलनी भागातील बंदावस्थेतील इमारतीमध्ये प्राथमिक रुग्णालय व सुतिकागृह कार्यान्वित करण्यासाठी आमदार सुलभाताई खोडके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिकाच राबविली. याची फलश्रुती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. अमरावती महानगरपालिका शहरी भागात अद्यावत आरोग्य सुविधा व प्रसूती सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मागील वर्षी 12 जानेवारी 2020 रोजी आमदार सुलभाताई खोडके यांनी महानगरपालिकेच्या असीर कॉलनी स्थित बंदावस्थेतील इमारतीची पाहणी केली. सदर परिपूर्ण बांधकाम असलेली इमारत गत 7 ते 8 वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत असल्याची बाब पाहणी दरम्यान निदर्शनास आली. त्यामुळे या इमारतीचा रुग्णालयीन सेवेसाठी वापर तसेच सुतिकागृह सुरू करण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा अशी सूचना आमदार सुलभाताई खोडके यांनी केली होती. दरम्यानच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बैठकीत याच मुद्द्याकडे आमदार सुलभाताई खोडके यांनी आरोग्य प्रशासनाचे लक्ष देखील वेधले होते. त्या अनुषंगाने मागील 15 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर साधना तायडे यांनी अमरावतीत येऊन आमदार सुलभाताई खोडकेंसमवेत मनपा क्षेत्रातील वलगाव रोड स्थित असीर कॉलनी येथील या नवनिर्मित इमारतीची पाहणी करीत रुग्णालयीन सेवेबाबत चाचपणी केली. आसीर कॉलनीत मनपाचे रुग्णालय व 100 खाटांचे सुतिकागृह साकारणे हे स्थानिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे ठरू पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान अमरावती महानगरपालिका आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. अशातच गेल्या 31 जानेवारी 2021 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुलभाताई खोडके यांनी आसीर कॉलनी येथे अद्ययावत रुग्णालय व सुतिकागृह उभारण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून निधीचे नियोजन करण्यासंदर्भात मागणी केली. तदनंतर गेल्या 8 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांनी अमरावती येथे वर्ष 2021-22 जिल्हा वार्षिक नियोजन आढावा संदर्भात बैठक घेतली. यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांनी नामदार अजितदादा पवार यांना पत्र देऊन आसीर कॉलनी येथे रुग्णालय व सुतिकागृह सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंतीपूर्वक मागणी केली. तेथील बंद इमारतीत आरोग्य सुविधा मनुष्यबळ व तांत्रिक बाबींची पूर्तता होण्याकरिता निधीची निकड असल्याबाबतही आमदार सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना चर्चेदरम्यान अवगत केले. यावर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी 8 फेब्रुवारी रोजीच्या बैठकीतच अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निधीच्या संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आता लवकरच मनपा क्षेत्रातील वलगाव रोड स्थित असीर कॉलनी येथील इमारतीत अद्ययावत रुग्णालय व 100 खाटांचे सुतिकागृह कार्यान्वित होणार आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्याने या इमारतीचा वापर आयसोलेशन वार्ड म्हणूनही करता येणार असून कोविड काळ संपल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम होऊन येथे 100 खाटांचे सुतिकागृह साकारले जाणार आहे. आमदार सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रुग्णालयीन सेवेचा विषय मार्गी लागला असल्याने आसीर कॉलनीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांना आता परिपूर्ण अशा आरोग्य सेवा सुविधांचा भरपूर लाभ होणार आहे. तसेच अमरावतीच्या आरोग्य सेवेतही नव्याने भर पडणार असल्याने शहराला आरोग्य संजीवनी मिळाली आहे.